राज्यात निवडणुकीचा माहोल सुरू झालेला आहे जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेच्या निवडणुकांचा कार्यक्रम जो आहे तो राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त जे एस सहारिया यांनी जाहीर केलेला आहे जिल्हा परिषदा आणि महानगरपालिका क्षेत्रांमधला मतदार राजा या क्षेत्रांमध्ये कुठल्या पक्षाची सत्ता येणार याचा कौल देणार आहे जिल्हा परिषदेच्या निवडणुका दोन टप्प्यात होत आहेत सोळा फेब्रुवारीला पहिला टप्पा होतोय तर एकवीस फेब्रुवारीला दुसरा टप्पा होतोय सोळा फेब्रुवारीमध्ये प्रामुख्याने विदर्भ आणि मराठवाड्यांमधल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांसाठी मतदान होणार आहे तर एकवीस फेब्रुवारीला कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये राजकीय पक्षांची कसोटी लागणार आहे महानगरपालिकांचं म्हटलं मतलग, गेलं तर दहा महानगरपालिकांची जी निवडणूक आहे ती एकवीस फेब्रुवारीला म्हणजेच जिल्हा परिषदेच्या दुसऱ्या टप्प्याची जी निवडणूक होते त्याचबरोबर दहाच्या दहा महापालिका क्षेत्रांमध्ये निवडणुका होणार आहेत या सगळ्या निवडणुकांचा निकाल तेवीस फेब्रुवारीला लागणार आहे या सगळ्या इलेक्शन सीजन मध्ये या निवडणुकांच्या मोसमामध्ये या सगळ्या राजकीय परिस्थितीची बित्तम बातमी आम्ही तुम्हाला देणार आहोत त्याच्यामुळे अधिक माहितीसाठी लॉग ऑन करा लोकसत्ता डॉट कॉमला